व्हॉइस न्यूज प्रवाह सत्याचा। शिर्डी शहरात संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शिर्डी येथील संत रविदास युवा प्रतिष्ठान शिर्डी शहर यांच्या वतीने या जयंतीचं आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं होतं। या सोहळ्यात श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आलंय। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश कोते, गिरीश सोनेजी, दत्तात्रय कोते आदींसह मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुरंजे, पत्रकार राजेंद्र भुजबळ, संजय सावंत आदींसह मोठ्या संख्येनं महिला भगिनी व समाजबांधव उपस्थित होते। या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविदास युवा प्रतिष्ठानच्या फलकाचं अनावरण करण्यात आलंय। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद सुरंजे आदींसह प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेत। संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठेंचा संत रविदास जयंती साजरी होत असताना मोठा आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या सर्वांचे दैवत संत रविदास महाराज, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी सर्वच अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, या ठिकाणी आपण अतिशय मोठ्या उत्सवामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना आपल्या शिर्डी नगर पंचायतीचे पहिले नगराध्यक्ष या ठिकाणी कैलास बापू कोते, तसेच दुसरे नगराध्यक्ष आपल्या सर्वांचे आवडते आणि शिवाजी बापू गोंदकर, सुजितदादा गोंदकर, माजी नगर सेवक त्रिभुवनजी, आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनचे TI गुलाबराव पाटील साहेब, आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुर्वे, त्यांचे सर्व सहकारी। खऱ्या अर्थाने मी आज शिर्डीमध्ये बऱ्याच वेळा कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी अतिशय चांगला कार्यक्रम केला। गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम करताना आले, पण ह्या वर्षी मात्र आपण खूप चांगला कार्यक्रम केलाय। रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या शिर्डीमध्ये अतिशय उत्साह हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरचे माजी आमदार माननीय भाऊसाहेब कांबळे साहेब, शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष माननीय कैलास बापू कोते पाटील, आपल्या शिर्डी पोलीस इन्स्पेक्टर माननीय पाटील साहेब, शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष माननीय सुजितदादा गोंदकर, या प्रभागाचे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष माननीय मंगेश भाऊ त्रिभुवन, माजी नगरसेवक किरण बर्डे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दत्तात्रय कोते पाटील, गणेश कोते पाटील, त्याचप्रमाणे अतिशय या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं, प्रसाद सुरंजी, त्यांचे सर्व सहकारी राजभाऊ भुजबळ आणि सर्वच उपस्थित मान्यवर महिला भगिनी, या ठिकाणी
छत्रपति शिवाजी महाराज पूजन है, भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पूजन है, शाहीर अण्णाभाऊ साठे पूजन ये सर्व महापुरुषांचं या ठिकाणी पूजन झालं आणि माजी आमदार माननीय कमळे साहेब या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. रविदास महाराजांची 663 जयंती या ठिकाणी होती आहे. यांनी अतिशय चांगलं कार्य केलं म्हणून 663 वर्षांनंतर सुद्धा त्यांची आठवण त्यांच्या माध्यमातून हा अतिशय जपण्याचा कार्यक्रम होता. सहकारी विशेषतः मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज आणि अनेक दिग्गज मान्यवरांना अभिवादन करून असलेला समाज एकदम प्रामाणिक आणि निस्वार्थी स्वतःचे काही व्यवसाय करत असताना येणाऱ्या काही भक्तांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम काही लोकांनी घातल्या भिकारून असतील किंवा दुसरे काही व्यक्तिमत्व असतील या सगळ्यांनी बाबांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम सुरू केलं. आणि आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे हा इथला समाज एकदम प्रामाणिक गरीब अंगी स्वार्थी प्रकारचा असा का समाज आहे. त्या समाजाला नेहमी भरवून देताना अनेक काही गोष्टीचा जसं तुम्ही उल्लेख केला तर यांना चांगल्या ठिकाणी जागा पाहिजे. या मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्राचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील असतील, शिवाजी भाऊ आपण आहे, सुजीदादा आहे, मंदिर भाऊ आहे, सिडीच्या एकट्या जागेमध्ये उपस्थित भरपूर असेल ती गोटा आली तर त्यासाठी या समाजाला नक्कीच ते गौरवणाऱ्या जागा देण्याचं आम्ही काम करू अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासन देतो. त्याचबरोबर आजचे हा जो कार्यक्रम आहे हा एकदम कार्यक्रम छान करताना मी प्रसक्ती आणि त्यांच्या सहकार्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये आमच्या स्वर्गीय निर्गुण भाऊशी म्हणून सातत्याने त्यांनी काम केलं. या भागातला ड्रेनेज असू द्या, रस्ते असू द्या, खूप चांगलं काम त्यानंतर मंदिर भाऊ त्रिभाऊंनी केलं. आणि त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन या सत्ता मालिकेत या संदेशाप्रमाणे सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन त्यांनी या लक्ष्मीनगरचा चांगला कायापालट केला त्याबद्दलही त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि रविदास महाराज जयंती